नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दही घालून कोबीची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. कोबीची भाजी करण्यासाठी मी इथे एक गड्डा कोबी घेतलेला आहे. वजनी 350 ग्रॅम कोबी होता आणि तो असे उभे काप देऊन कट करून घेतलेला आहे. 6 चमचे दही घेतलेलं आहे. दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही आहे. 1/2 वाटी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे. 1 तास मी हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 2 चमचे माझा घरगुती काळं तिखट आहे, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 8 ते 9 कढीपत्त्याची पानं घेतली. चवीनुसार मीठ लागणार आहे आणि भाजी करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल गरम झाले, त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालते. जिरे मोहरी तडतडले, त्यामध्ये मी कढीपत्ता घालते. हळद घालूया आणि आता कोबी घालायचे. कोबी आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मला बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की टिफिनसाठी झटपट होणाऱ्या भाज्यांच्या रेसिपी अपलोड करा, म्हणून मी ही झटपट होणारी कोबीची भाजीची रेसिपी अपलोड करते. कोबी मी 2 मिनटं तेलावरती व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता आपल्याला त्यामध्ये चणा डाळ घालायची. त्यातच आपल्याला गरम मसाला पावडर घालायची, धने पावडर आणि काळं तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये दही घालायचं आहे. दही मी थोडं फेटून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही एक टोमॅटो चिरून घातला तरीही चालेल, पण ह्या पद्धतीने एकदा भाजी नक्की करून पहा, खूप छान होते. आता झाकण ठेवून साधारण 5 मिनटं मी कोबी चांगला वाफवून घेणार आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे. 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. दही आणि मिठामुळे भाजीला जेवढं पाणी सुटतं तेवढ्याच पाण्यात आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. आता पुन्हा झाकण ठेवून मी 5 मिनटं भाजी होऊन देणार आहे. साधारण 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. आपण भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भाजी आपली तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते. वरतून थोडी कोथिंबीर घालूया. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी ह्या आधी सुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी रेसिपी बघू शकाल. आता भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते. खूप छान झाली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी कोबीची भाजी तयार करून झालेली. तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.